राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपवण्यासाठी केवळ काही तास शिल्लक आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडवला असून सर्वच पक्ष मतदाराजापर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करताना पाहायला मिळत आज अजित पवार यांची ही रॅली पार पडली आहे. हडपसर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी रोड शो केलाय. याआधी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी शरद पवारांच्या सभेबद्दल आपलं मत व्यक्त केलंय. शरद पवारांचं भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होतंय, त्याकडे तुम्ही कसं पाहता असा सवाल पत्रकारांनी अजित पवारांना विचारला, त्यावर त्यांनी काय उत्तर दिले पहा. आपल्याला सांगू का, मी आज सांगणार नाही, पण पत्रकार मित्रांनो जरूर हा शब्द माझ्याकडे कोणी वापरला हे मी निवडणुका संपल्यानंतर सांगेन. मात्र एक सांगतो, हा शब्द काही कामाच्या करता एका मंत्र्यांच्याकडे मी गेलेलो होतो आणि त्यांना सांगितलं. माझ्याबरोबर एकाचं काम होतं, तो आमचा एक सहकारी होता संघटनेचा म्हणून, तो म्हणाला त्या व्यक्तीला म्हणजे त्या मंत्र्यांना, अहो तुमचं जर शिफारसपत्र असलं तर माझं काम व्हायला मदत होईल. ते म्हणले अरे ते माझ्या शिफारसपत्राचं कितपत ऐकतील माहिती नाही, ते माझा ऐकतील असं मला वाटत आहे, पण तुला ह्या ह्या कारणाकरता मी शिफारसपत्र देतो. ते कारण मी सांगितलं, कारण आत्ता ते कारण सांगितलं की लगेच तुम्ही ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. तर त्यांनी तसं सांगताना अरे बाबा चंपा माझा ऐकत नाही, तेव्हा मी म्हणलं काय, तर मी काही जास्त बोललो नाही तिथं, पण मी बाहेर आलो, माझ्याबरोबर तो माझा सहकारी बाहेर आला, म्हणले यांनी असं का म्हणले, आणि ते भाजपचे कॅबिनेट मंत्री होते, की चंपा मीच थोडं म्हणलं तो शॉर्ट फॉर्म घेतला तर चंद्रकांत पाटलांचा चम आणि पाटलाचा पा चंपा असं ते आलं. आता मी स्वतः एकदा दादांनाच सांगणार आहे की दादा हे कुणी, तुम्ही ज्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसत होता त्या शहाण्यानीच ही तिथं शब्द वापरला, आणि तो शब्द वापरला आणि त्यावेळेस तुमच्यासारखे पत्रकार मला पिंपी चिंचवड म्हणतो. ही गोष्ट झालेली ही 3-4 महिन्यापूर्वी होती आणि ती तशीच राहिली. पिंपी चिंचवडला ती चर्चा सुरू झाल्यावर मग त्या पवारसाहेबांच्यावर ते सातत्याने घसरत होते. आमचं म्हणणं की पवारसाहेब ते पवारसाहेब आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा जो अपभ्रंश केला जातो त्याचं स्पष्टीकरणही अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दिले. ज्या व्यक्तीने या नावाचा अपभ्रंश केला त्याबद्दलचा खुलासा आम्ही लवकरच करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.